सहा महिने माणसं मोठी झाली घरचं खाऊन, मोठी झाली घरचं खाऊन आणि राम मंदिराच्या भूमिपूजनाला मोदी साहेबाले मास्क लावून, अहो ते कंटाळा आला ते सुशांतच्या बातम्या पाहून पाहून, तेवढ्यात ते कंगना आले दाहून, पुरामुळे येदर बघायला वाहून आणि आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला लॉकडाऊन। हे असलं झालं, हे कवा पाहायला मिळालं नव्हतं, शब्द तरी ऐकले होते का आपण, क्वारंटाईन, होम क्वारंटाईन, म्हातारी माणसं सुद्धा इंग्लिश म्हणायला लागलेत पुन्हा आता। अवघडे रे, आणि प्रत्येकाला वाटतं कोरोना कधी जाईल, पोरांना वाटते हॉटेलचं कधी खाईन, वारकर वाटते पांडुरंगाचं मुख कधी पाहिन, पेताडाला वाटते कवा स्वस्तात मिळायची वाईन, माग झालते ना त्या। आणि बारकाली म्हणते शाळा कशी शिकायची ऑनलाईन, कारण शाळेत जाऊन शिकत नव्हते, मोबाईलवर कुठे शिकत असतात वय पोर, मोबाईलवर शिकत असतात। गुरुजी येड व्हायला लागले ना यांच्या नादाने, गुरुजींचे वजन वाढले होते लॉकडाऊनमध्ये, सुखानं झोपत होती बिचारी, आता शाळा सुरू वाळून जात असतात गुरुजी, आता पोरं काही लई अडमट असतात, एक कालवा करायचं गुरुजी म्हणले तू गपच बसाना, हेच कालवा करतो तुझ्या जन्माचाच दोष आहे काय, कधी झाला जन्म, मला माझा जन्म बुधवारी तुमचा रविवारी, लबाड बोलताय रविवारी जन्म होतच नाही का, सुट्टीचा असती। गुरुजी म्हणलेले आगावपण करू नको, कमरचा बेल्ट काढूनच हानीन, पोरगा म्हणले हाणू शकत नाही, म्हणले का बेल्ट काढले की तुमची पॅन्टच गळणार रे यात, लईडी पोर असते ती काय वापत आहेत का काय ना, लॉकडाऊन मध्ये तर लय आगाव झाले, तर शेळा नाही, गुरुजीचा ताप नाही, मार नाही, नुसतं घरीच दिंगाना होदाड्या आणि क्लचच्या नावाखाली मोबाईल घ्यायचा आणि त्याच्यात गेम खेळत बसायची, ही एवढंच काम आहे सध्या पोराला। पोरं म्हणजे आधीचा आगाव, आणि दोघं जण मित्र होते आणि त्यांना वर्गात यायला उशीर झाला दोघांना बी, पुरे म्हणले पहिले विचारलं कारण उशीर झाला, ते म्हणला साहेब मला आईने चॉकलेटला रुपया दिला होता, ते रुपया हरवला आणि तुम्ही शुद्ध देत होतो म्हणून मला उशीर झाला, माझा रुपया मग सापड, माझा रुपयाच हरवला, दुसऱ्याचे रे तुला का उशीर झाला, ते म्हणलं त्याच्या रुपया पाय देऊन मी उभा राहिलो होतो, मग त्यो हल्ल्याशिवाय मला हलता येणं, म्हणजे लई पोर यडमाट आहेत, म्हणून महिला मंडळ महादेवजीकडे आज एकच मागा, ऐसा पुत्र तेई गुंडा जतत रही लोकी लेला, जतत रही लो जतत रही लोकी झेंडा, ऐसा पुत्र तेई गुंडा जतत रही लोकी लेला, जतत रही लोकी लेला, जतत रही लोकी लेला, ऐसा पुत्र तेई गुंडा जतत रही लोकी झेंडा, जतत रही लोकी ऐसा पुत्र देई गुंडा ज्याचा त्रैलोकी, तिन्ही लोकात झेंडा लागला पण अशी मुलं असावी नाही तर नसलेली वरी, आणि त्यासाठी शुद्ध बीजा पोटी त्याला आई वडील सुद्धा भाग्यवान लागतात। आणि राजा बी फुकट नाही घडला, शिंदखेड राजाजवळ आहे, नवी नवी पंचकृषीतलीच माणसं आपण म्हणलं तरी काय हरकत नाही, राजा काढण्याच्या अगोदर आईसाहेबांचं भाकी, आणि अशा आईसाहेब ज्या भूमीने दान दिल्या अशा वजनदार राष्ट्रातल्या पण माणसं आहेत, म्हणून ऐका राजा फुकट नाही घडला, जातीपातीचं राजकारण छत्रपतीने कधी केलं नाही, केलंच नाही, ते जमलंही नाही, जात परमार्थात कोण खातो जातीला, सकळ अशी येते कलियुगी उद्धार यारे यारे, जातपात नाही, जातीपातीचं राजकारण करणारी माणसं आयुष्यात कधी मोठं होत नाही, छत्रपतींका 18 पगड जातीत, आणि छत्रपतीचा लढा मुळात हा कोणत्या जातीच्या विरोधात नव्हता, तो अधर्म अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात लढा होता, म्हणून धर्माचे पालन करणे पाखंड खंडन कशी होती मावळी,
अरे नाव्याचा जीवाजी रामविषाचा की सजी बमनाचा बाजी मराठीचा तानाजी हरिजनचा वर्जी वडारी समाजी हिरो जिंदलकर सगळ्या जाती धर्मातली माणसं होती पण राजांसाठी प्राण अर्पण करला का तरवते गेले. स्वराज्याची निर्मिती करताना राजांनी कधी विचार केला जाती आणि पातीचा? मावळ्याच्या तलवारी पुढे नकरा चलत नव्हता साडेसातीचा. यमातीसाठी लढायला जाताना मावळा विचार करत नव्हता दिवस आणि रात्रीचा, कारण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. या मातीचा अभिमान असणाऱ्या पण माणसं गावातली युवा पिढी जरा स्वाभिमानानं जगा. आपली मंदिर म्हणजे आपली उद्याची शक्ती केंद्र आहेत. नुसतं 7 दिवस उडे हाणण्यात मजा नाही तर आपल्या गावातल्या मंदिरामध्ये रोज नित्यनामाने संध्याकाळी 7 वाजता सगळ्या तरुणांनी एकत्र येऊन आरती केलीच पाहिजे. हे नवीन नियम ध्यानात ठेवा. तुम्ही करत असाल तर चांगलंय, पण नसेल तरी मी नेहमी सांगतोय रोज कीर्तनात या निमित्ताने तरुण पिढी एक होईल, विचाराची देवाणघेवाण होईल, गावामध्ये सुद्धा एक आदर्श धार्मिक व्यासपीठ तयार होईल. काय अडचण आहे? 10 मिनिटं आरतीला लागते. सहजच्या प्यायला बसलो तर अर्धा तास माणूस गप्प हाणते. आरती करा अडचण काय? हे तरुण पिढीनी एकत्र येऊन हा नवीन निर्णय आणि तो अंमलात आणा, ही काळाची गरज आहे. आपली मंदिरं ही उद्याची शक्ती केंद्र आहेत, यासाठी गावातल्या तरुणांमध्ये एकी असणं गरजेचं आहे. जयंती जरूर करावं छत्रपतीची, केलीच पाहिजे. आपण नाही करणार तर कोण करणार? मला एक म्हणलाय, अहो महाराज जीव तेव्हा तो शिवाजी तुमचा राजा देव होता का? मला आमचा राजा देव नव्हता, पण राजांमुळे देवळातल्या देव सुरक्षित राहिला हे त्यांचे उपकार आहेत. कोण कोणाच्या जयंती आणि पुण्यतिथी कोण मोकळं नाही? तिथं बापाचा 10वा करायचा पोरांच्या जीव आले. तुमच्याकडे होत्यात का 10? बंद झालं काय काय भागात? माझ्या डोळ्या देखत पुण्यामध्ये एका माणसाने बापाचा 10वा बमण्याला ओकता दिला कावळ्या सकट. काका म्हणले 10,000 लागतं, हे मला 20,000 घे सगळं तूच कर. काका म्हणले सगळं मी करतो, पण टकलं कोणाचं करू? ते मला ज्याचं कीर्तन ठेवलंय त्याचं. अरे जगू दे ना धोत्रावाल्यांना, एवढा काळ बदलला, इथं सगळं बदलत चाललंय. चपात्याचं मशीन आले घेतलं का नाही? महिला मंडळ घेऊन टाका चपात्याचं मशीन. एवढंच मशीन उंडा ठेवला, मशीन दाबलं चपाती भाजून. आंघोळीचं मशीन आलं ह्या लॉकडाऊनमध्ये, 2 लाख रुपये किंमत आहे मशीनाचं आंघोळीचं आहे. आला पाहुणा गावात करायची कांगोळ, हो करायची घाला मशीनमध्ये. पाहुणा मशीनमध्ये गेला, लाईटच गेली, गुतलं पाहुणामध्ये. नुसतं मशीनमध्ये पकाडो खाड धाड खाड धाड असा वाकडा तिकडं हाणला पाहुण्याला मशीनच्या पकाडाने. जेव्हा बॅटरी मशीन जुळलं मग तो बाहेर नाही, तो मला मी न देत आंघोळ करतो, मला मशीन येत नकार रे, तुमच्या पाया पडतो रे. म्हणलं कुणाला टाइम आहे जयंती करायला? एवढा काळ बदलत चालला, इथं बाबाचा 10 पूर्ण करणे. पण शिवाजी महाराज म्हणले की अशी पिटवण्याची एक होत्यात का? त्याचे उपकार आहे त्या राजाचे तेवढे. अरे 391 वर्ष झालं, अजूनही छत्रपतींची जशी या तशी आहे कीर्ती. 18 प्रगट जातीला समाज म्हणजे राजांचे प्रेमन करतो आरती. राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती. असा राजा महाराष्ट्रात जन्मलाला पावन झाली महाराष्ट्राची धरती. फुकट नाही स्वराज्य घडलं, मावळ्यांची साथ आहे आणि भवानी मातेने दिलेली तलवार आहे. आणि कशी होती तलवार ऐका, सोरवाडा ऐकू दे. कशी होती तलवार? चमके शिवपाची तलवार, चमके शिवपाची तलवार, पाची तलवार, टाळी टाळी हा. चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, झेले ढाली वरती वार, होले ढाली वरती वार, तळपत्या बिजलीचा अवतार, तळपत्या बिजलीचा अवतार. अरे भवानी मातेने दिलेली तलवार आणि त्याच्या जोरावर हे स्वराज्य निर्माण झाले. कशी होती भवानी? पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी, रणात फिरली ना कधी ती माघारी, विजय घेऊनच माघारी आली. अरे धर्म रक्षणासाठी सदा सज्ज भवानी झाली,
उजलो मकर त्याच्या रक्ताने ती नाली टाळी हा ओ समके चमके शोभाची तलवार होके झाली तलवार चमके शोभाची तलवार होके झाली तलवार चमके शोभाची तलवार चमके शोभाची तलवार या राष्ट्रातली माणसे ही काय 500 घेऊन मतदान करणार आहेत का आपण येड्यावानी करू नका कोंबडी 700 बोकड 5000 आणि चांगली दुधाची शिळी 10 लाय आणि माणूस 1000 एकात मिळतो आला का 100 एकर जमीन पिवळ्या कोपणात तांदूळ भरते गरीब मेले ना बिडे वडू वडू ज्याच्या घरात जनरेटर आहे त्याच्या पुढे ग्रामपंचायतचा पोल आहे गरीब मिल कंदील लावला लय अवघडे तरुण पोरांना आईबाप सुद्धा नको वाटत कारण कलियुगामध्ये राघूला मिळाली मैना मैना त्याच्या ध्यानातूनच जाईना रे मी म्हणतो नका का ध्यानातून जाईना पण आईबापाची करू नको ना दयना कलियुगातला पोरगा आईबापाकडे पाहिना डोकून आणि सासऱ्याला राम राम घालतो वाकून सासूबाईच्या पुढं काम करतो झुकून झुकून आणि मिवणीला हुरडा देतो फुकून फुकून हुरडा देतो मिवणीला बोंड बोंड देतो बहिणीला बहीण फुगली बोंडानं ह्याला धरलं पाहिजे गणपतीच्या सोंडनं हाणलं पाहिजे कोळापणीच्या दांड्यानं आईला लावतो कामाला सासूला नेतो 4-10 कवा आनंद होईल रामाला अरे जरा धर्म टिकवा आई वडला ते सेवा करा चालत बोलत दैवत आहे कस काय माया बाप केवळ काशी चालत बोलत दैवते आई वडील त्यांची सेवा करा आणि हे धर्मकार्य का सप्त करायचं हे वैचारिक परिवर्तन घडावं ही काळाची गरज आहे म्हणून कोणती गोष्ट करायची असेल तर चित्तापासून केली पाहिजे आणि चित्त निर्मळ झाल्यास तुम्हाला देवाकडे जायची गरज नाही देव तुमच्याकडे तू का म्हणे चित्त येऊनी गोपाळ देवाकडे येऊनी गोपाळ गोपाळ शिकडे चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग म्हणून परमार्थाची म्हणून तू कबर असं म्हणले चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे अखंड मुगे नाम तुमचे वर्णावे देवाला विनंती केली माझे चित्त तुझे पायी राहो आईसे दुरोनिया बाई बबहतारी दातारा चित्तावर परमार्थाची ही बेस चित्त हा बेस आहे म्हणून चित्त भाग्य पाहिजे परमार्थ चित्त शरीरात पित्त संसारात वित्त शेतीला खत पेटाला पद आणि घरात एक मत विडवलं नाथ बाबा म्हणतात जो बोहळाय कल्याण करणार आहे चक्रवर्ती आहे त्यांचं पाय माझ्या चित्तात त्याचे पाय माझे चित्ते अहो महाराज त्यांचं पाय चित्तात ठेवलं मान्य पण त्यांचा जर मुखानं जे जे कार केला तर फायदा काय होतो अभंगाच्या दोषात
क्रोध वाचे उदता ही मॉनिटरचा आवाज बंद शिवनाम तयान बादी क्रोध काम वाचे उदता वाचेने जर नाम संकीर्तनाचा जे जयकार केला महादेवजींच्या शिवनाम तर लगेच त्याचा फायदा आहे तयान बादी क्रोध काम क्रोध आणि काम याची बाधा होत हे तुमच्या जवळ येऊ तो म्हणता एवढा काय मोठा फायदा आहे फायदा ह्याच्यासारखा फायदा जगात दुसरा कोणी नाही क्रोध हे जगातली सगळी भांडण हानामारे कशामुळे ही सगळे नाही पोलीस खत न्याय देवता ही वकील मंडळी तीनच गोष्टीवर आहेत फक्त काम क्रोध हे बलात्कार का होते कामावर विजय नाही नवरा बायकोची भांडणं क्रोधावर विजय नाही एकमेकाला हानामारे चोरून पैसे लुटायचं का लोभावर विजय नाही काम क्रोध आणि लोभ हे जगात कोणीच दुःख देत नाही हे तीनच गोष्टी माणसाला दुःख देतात म्हणून हे आकडा आणि त्याच सांगतो लोभाला जिंकणं सोपं आहे आवाज वाढव थोडं मग पण क्रोधाला जिंकणं अवघड आहे आणि क्रोधाला जिंकणं सोपं आहे अवघड आहे आणि ते सोपं करता येईल पण कामाला जिंकणं त्याच्यापेक्षा अवघड आहे कारण काम नावाची अडकणं 10 जणांना धडक मारली ई अडका मदन केवळ पंचानन बाहुरडाचा झटका म्हणते येडका मध्ये ही एवढा स्वप्न आहे 10 जणांना काम नावाची अडकण धडक इंद्रचंद ब्रह्मदेव नारद भस्मसुरवाली दुर्धन कुंभकर्ण ही काही साधीत का झटकाच पण ह्यांच नाव घ्या तयान बादी जवळच यायचं ना बघ कामानी क्रोधन हे विषय वाईट आहेत माऊलीच आगे विन जाळीत दोरे विनवान अष्टे विनगुमिती चिकले विन हे ज्ञान निधीचे भुजंग विषय दरीचे हे फार भयानक वर्णन केले विकारामुळे ही विकार देवाकडे आपल्याला जाऊ देत नाही पण जर भगवंत शिवजींच्या नावाचं चिंतन केलं तयान बादी एस म्हणून हे नामात ताकद आहे म्हणून सर्वांनी एकदा हातानं टाळी मुखानं नाम शुद्ध अंतकरण मोठ्या प्रेमानं भजन करायचे अर्ध्या मिनिटासाठी हात वर करायचे सगळ्यांनी करा सगळ्यांनी महिला पुरुष कॅमेरावाले ह्यांच्या हातावर फिरवा आता हात वर 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 महिला सगळे काय नाही सकाळची येते आहेत अर्ध्याच मिनिटासाठी विठो वरक माझं बघ वा धन्यवाद डोबा टाळी टाळी हात वर वर